आयुष्यभर ज्या ज्या गोष्टीवर जीवापण प्रेम केलं त्या त्या गोष्टी देवाने त्यांच्याकडून हिरवून घेतल्या. वेळ पडली ना तर मी गोळी घालू शकतो, नाही घातलेली आहे. कोणाला मारणं माझ्या तत्वात बसत नाही. मी त्यांना नवीन नवीन घर बांधून द्यायचा प्रयत्न करीन पूर्णपणे, सांगते ना. उगाच नाही मी हर्षवर प्रेम केलं. तो शार्दूलपेक्षा कितीतरी पटीने हुशार आणि कर्तबगार आहे. हे काम मी फक्त शार्दूलच्या जीवाच्या भीतीपोटी करतो, पैशासाठी नाही. हा बोला वरुण. कशी आहेस? मी बरी आहे. शारदा त्या दिवशी तू घरी येऊन गेलीस त्यानंतर आपलं काहीच बोलणं झालं नाही. वरुण, मला जे काही सांगायचं होतं ते मी सांगितलंय. आता तुम्ही बघा काय करायचं ते. हा मी सांगेन, पण फोनवर नाही, प्रत्यक्षात भेटून सांगेन. आज रात्री भेटू शकतेस? हो ठीक आहे, मी तुझ्या घरी येतो. ठीक आहे, मी वाट बघते. ठीक. हर्ष, तुझे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही. तू जे माझ्यासाठी केलंयस ना ते कोणी नाही करू शकणार. आय नो प्रियांका, आय एम डिफरंट. हर्षवर्धन भोसले जे करू शकतो ते दुसरं कोणीही करू शकत नाही. तुझा तो वेडा सुद्धा नाही. तू वेडा का म्हणतोयस त्याला? अरे तो सुधारलाय आता. सुधारलाय? सुधारलाय कसला, त्याची स्मृती परत आली आहे. पण फक्त स्मृतीच, अक्कल नाही परत आली. अक्कल आली असती तर तुझ्या जाळ्यात फसलाच नसता तो, पण फसला. हर्ष, मी त्याला असा जाळ्यात अडकवलाय की तो सुटूच शकणार नाही. आणि एकदा मासा माझ्या गळाला लागला ना की तो कधीच सुटत नाही. मी सोडून? ऑफकोर्स ऑफकोर्स, यू आर डिफरंट. मग ते वेळेला सोडून माझ्याजवळ कधी येणार? मी तुझ्यापासून कधीच दूर गेले नव्हते हर्ष. तू जर म्हणत असेल तर मी त्याला दूर ढकले. अशी चूक कधी करू नकोस, कारण आपल्या दोघांकरता तो एक बेरर चेक आहे. बेरर चेक. त्याच्याशी लग्न कर आणि मग. मग काय सांगतो? सगळं सांगतो. हॅलो. हॅलो सावरी. अगं मी बोलतीये. काकू, अगं बोल ना, कसा काय फोन केलास? अगं काही नाही, सहज तुझी आठवण आली म्हणून फोन केला. तू कशी आहेस? मी बरी आहे. नेहा कशी आहे? नेहा छान. काकू, आपण किती दिवसात भेटलोच नाही ना सगळे. तुम्ही या ना इकडे. आले असते गं, मलाही खूप वाटतं तुला भेटावंस. पण काय, इकडे शिवाजीला बघायला लागतं ना, म्हणजे आता त्याच्याकडे लक्ष द्यायची जबाबदारी माझी आहे. नेहापेक्षा जास्त माझ्याकडेच असतो तो. हो का? अरे वा. शिवाय आम्ही आता अंतराच्या लग्नाचं बघतोय ना, तिला बघण्याचा कार्यक्रम होईल लवकरच. काय सांगतस? हो ग, तिने तरी किती दिवस असं एकटीने राहायचं ना, म्हणूनच आम्ही तिच्या लग्नाच्या मागं लागलोय. बरं, भाऊजी त्याच्यासाठी चंद्रपूरला येणार आहे, तुझ्या घरीही येतील.
बाबा इकडे येणार आहेत? हो, आणि मी त्यांच्याबरोबर तुझ्यासाठी तिळाचे लाडू पाठवलेत. आज रात्रीच भाऊजी पोहोचतील तुझ्याकडे. आज? हो, का ग? नाही, म्हणजे कसं आहे, आता लवकरच अंतराला बघायचा कार्यक्रम होईल ना. आता सगळं जुळलं ना की मग साखरपुडा आणि लग्न आम्ही लगेच करून टाकणार. आणि सावरे, भाऊजींची आणि माझी दोघांची इच्छा अशी आहे की अंतराचं हे लग्न आपल्या जुन्या घरीच व्हावं. तुझं लग्नही तिथेच झालं होतं ना ग, मग अंतराचं लग्नही त्याच घरी व्हायला हवं. हो ना? हो ना. म्हणजे आणि भाऊजी पोचले की त्यांना फोन करायला सांग मला. बरं, ठीक आहे. आणि तिळाचे लाडू कसे झाले तेही कळव. नक्की. बरं, ठेवू फोन मग? हो, चालेल. अच्छा. काकू आणि नेहा कसे आहेत? हां, ठीक आहेत. आणि अंतरा? तीही ठीक आहे. तिचा अभ्यास खूप जोरात चालू आहे. तिच्या लग्नाचा विचार माझ्या डोक्यात घोळत होता, म्हणून म्हटलं एकदा तुझ्याशी बोलावं. तुमचं बरोबर आहे, म्हणजे तिचं लग्न करणं अगदी गरजेचं आहे, तरच ती त्या सगळ्यातून बाहेर येईल. हो, पण तिची स्मृती अजूनही परत आलेली नाहीये. या अशा परिस्थितीत कोण तिच्याशी लग्न करणार? त्याची तुम्ही काळजी करू नका बाबा. तिच्याशी लग्न करायला कोणीही मुलगा तयार होईल, कारण ती सुंदर आहे, गुणी आहे. त्याची तुम्ही काळजी नका करू. आपण अगदी धूमधडाक्यात तिचं लग्न लावूयात. हा? हो, पण अंतराचं लग्न आपल्या जुन्या घरी व्हावं अशी तिच्या काकूची खूप इच्छा आहे. मी म्हटलं तिला बघू, ते होईल तेव्हा होईल. जावई बापू कुठे दिसत नाहीत. ते येतील ना, एवढ्यात येतीलच. सावरे, काय झालं अचानक? काय काय नाही. तुझा चेहरा हा असा. जावई बापूंशी काही भांडण वगैरे झालंय का? नाही नाही, असं काही नाही. नाही, मग त्यांचं नाव घेतल्यावर अचानक. अगं मी आले वाटतो. माझ्या घरी तुम्ही पुन्हा याल असं वाटलं नव्हतं मला. का? नाही, म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला जे काही सांगितलं. ऍक्च्युली याच विषयावरती बोलायला मी आज इथे आलोय. खरं तर शारदा मी कालच येणार होतो, पण मला जमलं नाही म्हणून मग आज आलोय. पण कसं बोलावं ते काहीच कळत नाहीये. त्याआधी आपण एक एक चहा घेऊया का, मग बोलू हवं तर? नाही, नको. त्याची काही आवश्यकता नाही शारदा. मग काही थंड? नाही, खरंच नको, थँक्स. शारदा, खरं तर मी तुला खूप समजूतदार आणि हुशार समजत होतो, म्हणजे अजूनही तसंच वाटतंय मला. पण तुझ्यासारख्या एका हुशार स्त्रीने हर्षवर्धन सारख्या माणसाच्या प्रेमात फसावं, आय डोंट नो वाय. वरुण, मीही त्याचा खूप विचार केला. मलाही कळत नाही मी असं का वागले. कदाचित त्यावेळेला मला कुणाच्या तरी आधाराची गरज होती, म्हणून मी
तुम्हाला हे सगळं ऐकल्यावर माझी खूप घृणा येत असेल. कदाचित माझ्याविषयीचं मत ही बदलेल तुमचं. घृणा वाटली मला, पण तुझ्या विषयी नाही, हर्षवर्धन विषयी. म्हणजे शारदा, एखादा माणूस एवढ्या खालच्या थरात जाऊन असा वागू शकतो हे मला अजूनही कळालेलं नाहीये. त्याने तुला तर फसवलंच आहे, पण त्याचबरोबर स्वतःच्या बायकोचाही विश्वासघात केलाय. आणि अशी माणसं दुसऱ्यावरती कधीच मनापासून प्रेम करू शकत नाहीत, फक्त स्वतःवर प्रेम करतात, स्वतःच्या फायद्यासाठी जगतात. प्रेम कशाला म्हणतात हे त्यांना कधी कळालेलंच नाही, रादर कळू शकत नाही. फायनली शारदा, तुम्हाला तुझ्याविषयी जे काही सांगितलंस, म्हणजे तुझ्याविषयी, तुझ्या भूतकाळाविषयी, हर्षवर्धन विषयी, त्याचा एक सारासार मी विचार केला आणि एका निर्णयापर्यंत पोचलोय मी. आणि तो निर्णय सांगायलाच आज मी इथे आलो. आले तुम्हाला सांगायचं नाहीस का सावरी? एकदम ते पुढ्यातून उभे राहिले, मला कळेच ना क्षणभर की त्यांच्याशी काय बोलायचं. मला पण अजिबात सुचत नाही त्यांच्याशी काय बोलायचं ते. तुला जर माहिती होतं की ते येणार आहेत तर मला आधी तू इन्फॉर्म करायला हवं होतस ना. मी प्रिपेअर झालो असतो त्यांच्याशी काय बोलायचं त्याबद्दल. मला जेव्हा कळलं की ते येणार आहेत मी लगेच तुम्हाला फोन केला, पण तुम्हाला फोनच लागला नाही त्याला मी तरी काय करणार आहे. खरंच आता काय करायचं आपण? जेव्हा त्यांना कळेल ना त्या घराचं काय झालं तेव्हा त्यांचं काय होईल काही सांगता येत नाही मला काही. ठीक आहे, तू तू शांत, मी बघतो काय करायचं ते. तू काळजी करू नकोस, तू जा, मी आलोच. तुम्ही मला मला काही नाही सुचत. हो मी येतो, तू तोपर्यंत जेवणाचं वगैरे बघ, मी येतोच. मला जरा दोन मिनटं विचार करू दे. चला, या निमित्ताने तुम्हा दोघांची भेट झाली, तुमचा सुखी संसार बघितला, खूप बरं वाटलं. काका, नेहा कशी आहे? बरी आहे आता. ती इकडे आली होती तेव्हा आमची बऱ्यापैकी ओळख झाली. फार वाईट झालं तिच्या बरोबर असं व्हायला नको होत. चालायचंच, नशिबाचा भाग आहे. असो, आदित्यराव, तुमचं प्रोजेक्ट कुठपर्यंत आलंय? चाललंय, होईल लवकरच पूर्ण. ते इन्कम टॅक्सची केस सॉल्व झाली की नक्की होईल. म्हणजे दादाचे प्रयत्न चालू आहेत, होईल पूर्ण. होईल, तुमचं प्रोजेक्ट लवकरच पूर्ण होईल. जावई बापू किती कष्ट घेत आहेत, केवढ्या खस्ता खाल्ल्या आहेत त्यांनी. एवढं मोठं कर्ज घेऊन आमची शाळा वाचवली आहे. त्यांच्या या सगळ्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल, खात्री आहे मला. हो, पण तुमचं गेलेलं घर तुम्हाला परत नाही मिळू शकणार. घराबद्दल ऐकून खरंच खूप वाईट वाटलं. मानसी, ते तुमचं घर विकावं लागलं ना, ते ऐकून खूप वाईट वाटलं. अहो नाही, मला असं म्हणायचं होतं की मानसी, मला थोडं तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. काका, आलो सर. मी सर, शारदा, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण पण काय? पण एका अटीवर.
तू तुझं पूर्वीचं आयुष्य संपूर्ण विसरायला हवं, म्हणजे तुझा भूतकाळ विसरून एका नवीन आयुष्याला सुरुवात करायला हवी. शारदा, तुझ्या भूतकाळाची सावली सुद्धा आपल्या संसारावर पडायला नको. आणि जर काही तू विसरायला तयार असशील तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. शारदा, जे काही झालं त्यामध्ये तुझा काय दोष आहे सांग ना. आणि तसंही तुझ्या भूतकाळाविषयी मला काहीही देणं घेणं नाही आहे शारदा. मी खरंच सांगतो, तू जशी आहेस तशी मला आवडतेस. उलट तू आतापर्यंत जे काही घडलं ते मला सगळं सांगितल्यानंतर तुझ्याविषयीचा माझ्या मनातला आदर आणखीनच वाढलाय. तसं पाहायला गेलं तर तू सगळं माझ्यापासून लपवून ठेवू शकली असतीस, पण तसं न करता तू सगळं क्लिअर कट मला सांगितलंस आणि माझा विश्वास जिंकला शारदा. आणि शेवटी बघ ना, नातं हे विश्वासानेच बनत असतं. मी ठरवलंय शारदा, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. आता तुझा निर्णय महत्त्वाचा आहे. काय निर्णय आहे तो मला सांग. मी नाही काही घाई नाही आहे शारदा, खरंच सांगतोय मी. तू शांतपणे विचार कर आणि मग निर्णय घे. मी थांबायला तयार आहे. येऊ मी येतो. माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल मी खरंच माफी मागतो तुमची. अहो, त्रास कसला त्यात? ते घर विकावं लागलं एवढंच ना, ते काय परत घेता येईल त्यात काय एवढं? बाबा, मला मला कळत नाही तुम्हाला मी कसं सांगू. पण काय झालंय जावे बापू? म्हणजे मी आदीला पाठवलं होतं आष्टीला पैसे घेऊन, म्हणजे आपलं जुनं घर परत घेण्याकरता. काय सांगताय? कधी? आत्ता एक 2-3 दिवसांपूर्वी. पण तो तिथे गेल्यानंतर कळलं की काय, नवीन घरमालकानी तिथे नवीन घर बांधायचं होतं त्याला, म्हणून त्यांनी आपलं जुनं घर पाडलं. मला खरंच माफ करा तुम्ही बाबा. मला माहिती आहे तुमचा सगळ्यांचा त्या घरावरती खूप जीव होता, पण नशिबाने मला साथ नाही दिली बाबा, आणि ते घर आपल्या हातून गेलं कायमचं. तुम्हाला किती मोठा धक्का बसल्याची मला पूर्ण कल्पना आहे बाबा, पण तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला यापेक्षा मोठं घर बांधून देईन नवीन. असू दे, कसं आहे शेवटी घर कसंही असो, छोटं किंवा मोठं, त्या घराला घरपण माणसंच देतात. त्या घरावर प्रेम करून, त्या वास्तूची पूजा करून, प्रत्येकालाच आपल्या घराबद्दल प्रेम असतं. मग एखादा राजाचा राजवाडा असो नाहीतर गरिबाची झोपडी,
माणसं प्रेम घराच्या वास्तूवर करतात, ते लहान मोठं बघून नाही. असो, शेवटी काय सगळं वरवरचं असतं. आज ना उद्या सगळ्यांची साथ सुटणार आहे. त्या घराची साथ एवढीच होती. पण जावई बापू, खरं सांगू का, ते घर गेल्याचं एवढं दुःख नाहीये मला. तुम्ही एवढी खटपट केली, प्रयत्नांची शर्थ केलीत, एवढं मोठं कर्ज काढलं आणि आमची शाळा वाचवली, ते माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. घर गेलं त्याचं दुःख आहे, पण आता नका वाईट वाटून घेऊ. झालं ते झालं. हे काकूनी तिळगुळाचे लाडू पाठवलेत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, गोड वागा, मनातली सगळी कटुता काढून टाका. बाबा, रडू नको बेटा, रडू नको, शांत हो. बर आहे, जावई बापू, निघतो मी आता. बाबा, आता तर नाही. नको, मला थांबण्याचा आग्रह करू नका, मला जायलाच हवं. आणि त्या घराबद्दल वाईट वाटून घेऊ नका. चला, येतो मी. रडू नको बेटा, रडू नको बेटा.